किसी ने का ये बिल है। एक लोकतंत्र वाले देश में इस प्रकार के बिल नहीं लाए जाते, इतना मैं कहूँगा। बात सुनी नहीं जाती अपोजिशन की, चाहे इलेक्शन कमीशन का बिल हो, चाहे और कोई बिल हो, चाहे जुडिशियरी के बारे में बिल हो, इस देश के लोकतंत्र के प्रमुख स्तंभ है। आप उन्हें भी खोखला कर देंगे और अपने हाथ में लेने की कोशिश करेंगे तो हम लोग जो पूरे देश में पूरे विश्व में बोल रहे कि हिंदुस्तान की लोकशाही खतरे में है, लोकतंत्र खतरे में है, तो उसमें गलत क्या है भाई? आपके पास पूरा बहुमत है, राज्यसभा में लोकसभा में आपकी सरकार है, लेकिन कुछ विषय ऐसे हैं जो देश के लोकतंत्र के बारे में बहुत ही बड़े मायने रखते हैं, तो आपको सभी से विचार परामर्श करना चाहिए। अगर आप नहीं करते तो हमारे पास दूसरा क्या उपाय है बायकॉट के शिवाय? ते प्रफुल्ल पटेल यांना वाचवण्यासाठी ही सर्व सुरू आहे। प्रफुल्ल पटेल यांचं जे काय मिरचीचा ठेचा बाहेर आला, त्यानंतर तो झटका लागला आमच्याकडून, त्यानंतर जरी सर्वासर्व आमचं असं म्हणणं आहे की मलिकांना एक न्याय, पटेलांना दुसरा न्याय, याला ढोंग म्हणतात। दोघांवरती आरोप सारख्याच प्रकारचे आहेत, दोघांवर दाऊदच्या संदर्भातले आरोप आहेत, पण तुम्ही मलिक यांना अस्पृश्य करता आणि पटेलांना प्रधानमंत्री आणि गृहमंत्री गळाभेटी घेतात, आक्षेप आहे। ही जी शिवसेना आहे त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या धनुष्यबाणापेक्षा कमळ अधिक प्रभाव वाटतंय, बरं का? ह्याच्यात सगळं त्यांचं ढोंगगडं पडलं ना। पण शिवसेनेकडून धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव काढून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षानं जे कारस्थान केलं ते यातून उघड झालं। हे सगळे कमलाबाईचे गुलाम आहेत, ते कमलाबाईच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार हे नक्की आहे, कारण जरी त्यांना शिवसेना आणि धनुष्यबाण दिलं असलं तरी ह्यापैकी कोणत्याही उमेदवाराला शिंदे गटाच्या आपलं डिपॉझिट वाचवता येणार नाही याची खात्री पटल्याने, ज्याची भीती असल्याने त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढायची आहे। आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? जे म्हणत होते धनुष्यबाण आमचा, शिवसेना आमची, ते तर कमलाबाईचे गुलाम होत आहेत। असं उंदरांचा कोणी पाठलाग करतं का? उंदराच्या मागे मांजर लागली का मांजर उंदराला खाऊन टाकते? हे सगळे आमच्याकडे आलेले उंदीर होते पळपुटे, हे बिळात लपले, कधी कोपऱ्यात लपले, पळून गेले, यांना कोण विचारत आहे? यांचा कोण पाठलाग करणार? हे कोण आहेत? कधी ह्या पक्ष, कधी ह्या वेळात, कधी त्या वेळात, कधी त्या वेळात, हां, निवडणूक लढून दाखवावी सावंतवाडीत त्यांनी, नाही डिपॉझिट गेलं तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे। छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले होते, ते ब्रिटिशांना ईस्ट इंडिया कंपनीला मदत करणाऱ्या गुजराती मंडळाच्या वखारी लुटण्यासाठी। तुम्ही तर महाराष्ट्र लुटायला तिकडे गेलात, शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्या। शिवाजी महाराज गुवाहाटीला गेले नव्हते, सुरतेवरून ते गुवाहाटीला गेले नव्हते रेडे कापायला। गद्दारी आणि बंड्यात फरक आहे, शब्द समजून घ्या। गद्दारी आणि बंड यात खूप मोठा फरक आहे। गद्दाराने शिवाजी महाराजांशी तुलना करू नये। जे खरे बंडखोर असतात, जे देशासाठी राज्यासाठी बंड करतात, त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घ्या। तो आपले काय आहे ना, 10 साल आहे ना, जवाहरलाल नेहरू का जिक्र होता है, जब पंडित जवाहरलाल नेहरू का जिक्र मत करिए, पंडित जी बहुत महान नेता थे। बात ऐसी है, लड़ाख किसके कार्यकाल में गया है भाई? लड़ाख की जमीन किसके कार्यकाल में गई है? और जो कांग्रेस के कार्यकाल में गया है आपकी जो बात है वो हम वापस लाएंगे, ये 2014 में आपकी गारंटी थी ना, इसलिए आपको लोगों ने वोट दिया। उस वक्त तो आपने अपनी 56 इंच की छाती और सेना दिखाया था कि हम लेके आएंगे, तो आप कब लेके आओगे? तो ये सवाल जो है वो जायज़ सवाल है। अक्साई चिन्ह हो,
आप पीओके हो या और कुछ, लेकिन वो छोड़ दीजिए, आपके कार्यकाल में जो लड़ाख की जो जमीन गई है, पिंगवान लेक तक जो चाइना घुस गया है, अरे उनको तो बाहर हटाइए पहले। मोदी ने सांगितलं पकोडे तळा ना, मराठा रिजर्वेशन को लेकर चर्चा होने वाली है। मोदी ने सांगितलं ना पकोडे तळा।